सर्ग सहावा छंदकाचे पुनरागमन। तेव्हा त्या नरश्रेष्ठ राजकुमाराने काही क्षणातच जगन्नेत्र सूर्याचा उदय झाल्यावर भार्गवाचा आश्रम पाहिला, जेथे हरिण निर्धास्तपणे झोपले आहेत, पक्षी जिथे शांतपणे बसले आहेत। अशा त्या आश्रमाला पाहून जणू कृतार्थ झाल्याप्रमाणे त्याला सर्व परिश्रमांचा विसर पडला। आपल्या आश्चर्याचा अभिमानाचा त्याग करण्यासाठी, तसेच तपश्चर्याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी आपल्या आचरणाचे रक्षण करीत तो घोड्याच्या पाठीवरून पायउतार झाला। खाली उतरून घोड्याच्या पाठीवरून हात फिरवीत त्याचे कौतुक करीत, तू मला पार केलेस असे म्हटले आणि आपल्या स्नेहार्द्र दृष्टीला जणू चेतन करीत प्रसन्न होऊन छंदकाला म्हणाला, हे मित्रा, गरुडाप्रमाणे अतिवेगाने जाणाऱ्या या घोड्याच्या मागोमाग चालून तू माझ्याबद्दलची भक्ती आणि आपल्या अंगचा पराक्रम प्रकट केलास। जरी सर्व प्रकारे मी दुसऱ्या कार्यामध्ये मग्न असलो तरी अशा प्रकारच्या अनन्य स्वामीभक्ती आणि शक्तीने तू माझ्या अंतकरणात स्थान मिळवलेस। भक्तिहीन मनुष्यसुद्धा शक्तीसंपन्न असतो, शक्तिहीनही भक्तिवान असतो, परंतु तुझ्यासारखा भक्तिवान आणि शक्तिशाली मनुष्य संपूर्ण पृथ्वीवर दुर्लभ आहे। म्हणून महाफलदायक अशा तुझ्या या कार्यावर मी प्रसन्न आहे। माझ्याबद्दलची तुझी ही सद्भावना निस्वार्थ निष्काम आहे। मोबदला देण्यास समर्थ असलेल्यांच्या आज्ञेचे पालन कोण करीत नाही, सर्वजण करतात। या उलट अकिंचन निष्कांचन व्यक्तीबरोबर स्वजन देखील अत्यंत सामान्य माणसाप्रमाणे वागतात। कुलवंशाचे रक्षण करण्यासाठी पुत्राचे पालन केले जाते, पोषण व्हावे म्हणून पित्याची सेवा केली जाते। अपेक्षा हीच जगाच्या परस्परांच्या भेटीगाठीच्या मुळाशी असते। स्वार्थाशिवाय आपुलकी दिसत नाही। अधिक जास्त बोलून काय फायदा, थोडक्यात एवढेच म्हणता येईल की तू माझे अतिप्रिय कार्य केलेस, तू हा घोडा घेऊन परत फिर, मी अपेक्षित स्थानी पोहोचलो आहे। एवढे बोलून उपकाराची परतफेड करण्याच्या अभिलाषेने त्या महाभाऊ सिद्धार्थाने आपले सर्व अलंकार काढून त्या संतप्त हृदया छंदकाला देऊन टाकले। प्रदीपाचे कार्य करणारा प्रकाशमान तेजस्वी असा मणी मुकुटातून काढून घेऊन ज्यावर सूर्य स्थित आहे अशा मंदराचलाप्रमाणे शोभून दिसणाऱ्या त्या सिद्धार्थाने हे वचन उच्चारले, हे छंदका, या मण्यांच्या माध्यमातून राजाला वारंवार प्रणाम करीत त्यांच्या मनातील दुःख शोक दूर करण्यासाठी ज्यात आशा संपली नाही असा हा निरोप त्यांना विश्वासपूर्वक निवेदन करून सांग। वास्तविक स्वर्गाबद्दलच्या अभिलाषेने, प्रेमाच्या अभावाने किंवा क्रोधाने नव्हे तर केवळ वार्धक्य आणि मृत्यूच्या नाशासाठीच मी तपोवनात प्रविष्ट झालो आहे। म्हणून अशा प्रकारे घर सोडून निघालेल्या माझ्यासाठी आपण शोक करता कामा नाही, कारण चिरकालपर्यंत मिलन होऊन सुद्धा काळ आल्यावर आपली ताटातूट होईलच। प्रियजनांचा नाहीतरी वियोग हा अटळ असतोच, म्हणून मोक्षप्राप्ती करण्याचा माझा विचार आहे, जेणेकरून स्वजनांचा कधीही वियोग होणार नाही। शोकाचा नाश करण्यासाठी ग्रहत्याग केलेल्या माझ्यासाठी आपण शोक करणे उचित नव्हे। शोकाला कारणीभूत ठरणाऱ्या कामोपभोगांमध्ये आसक्त असणाऱ्या मनुष्यासाठीच शोक करायला पाहिजे, आणि हा तर आमच्या पूर्वजांचा तपस्वरूप कायम दृढनिश्चयच होता। म्हणून अशा या पैतृक मार्गाचे अनुसरण करणाऱ्या माझ्याबद्दलच शोक करायला नको। परिवर्तन वा मृत्यू घडल्यास मनुष्याच्या संपत्तीला वारसदार सापडतात, परंतु या जगाच्या पाठीवर धर्माचे वारसदार सापडणे अति कठीणच किंवा जवळपास अशक्यच असते। हा कुमार अवेळी वनात गेला असे जर कुणी म्हणत असेल तर मनुष्याचे आयुष्य हे क्षणभंगूर असल्यामुळे धर्माकरता अवेळी नाही, कोणताही काळ निश्चित नसतो। म्हणून आजच श्रेय किंवा कल्याणार्जन करण्याचा मी निश्चय केला आहे, कारण मृत्यूरूपी विरोधक उपस्थित असताना जीवनाचा काय भरवसा। हे मित्रा, अशा प्रकारचे आणि इतरही निवेदन तू राजाजवळ कर आणि जेणेकरून ते माझी आठवणच काढणार नाहीत असा तू प्रयत्न कर, आणि राजाजवळ तू माझ्या गुणहीनतेसंबंधी सुद्धा सांगशील, कारण दोषामुळे प्रेमाचा त्याग घडतो आणि प्रेमाचा त्याग घडल्याने मग शोक जाणवत नाही। अशा प्रकारे सिद्धार्थाचे बोलणे ऐकून दुःखाने व्याकुळ झालेल्या छंदकाने हात जोडून अश्रूंनी अवरुद्ध आवाजात प्रत्युत्तर दिले, हे स्वामी, बंधू बांधवांना कष्ट देणाऱ्या आपल्या अशा या विचाराने नदीच्या गळात रुतलेल्या हत्तीप्रमाणे माझी अंतकरण दुःखी झाली आहे। आपला असा हा निश्चय कुठल्या अति कठोर हृदयातही शोक उत्पन्न करणार नाही, मग प्रेम व्याकुळ हृदयाबद्दल काय बोलावे। चंद्रशाळा किंवा प्रसादातील मृदुशय्याला साजेशी आपली ही सुकुमारता कुठे, आणि कुठे तीक्ष्ण कुशांकुराने भरलेली तपोवनाची ही भूमी। हे नाथ,
आपला हा निश्चय ऐकून मी हा जो घोडा आणला तो तर केवळ दैवाने माझ्याकडून बळजबरीने आणविला. जर मी आपल्या स्वतःच्या ताब्यात असतो तर आपले हे निश्चित कर्तव्य जाणूनसुद्धा कपिल वस्तूचा शोक ठरलेल्या या घोड्याला मी कसे आणले असते. म्हणून हे महाभाऊ, जसा नास्तिक सद्धर्माचा त्याग करतो तसा तुम्ही आपल्या पुत्राबद्दलचा उत्कट प्रेमाचा आणि वृद्ध राजाचा त्याग करू नका. कृतघ्न मनुष्य जसा केलेल्या उपकाराला विसरतो तसे आपण पालनपोषण करण्यामुळे थकलेल्या दुसऱ्या आई असलेल्या महाप्रजापती गौतमीला विसरू नका. हाती लागलेल्या संपत्ती वैभवाला सोडून देणाऱ्या निरुद्योगी माणसाप्रमाणे आपण लहान असलेल्या मुलाला आणि गुणसंपन्न व उच्च कुलीन पतिव्रता देवी यशोधरेला टाकून देऊ नये. स्तुतीला पात्र आणि यश व धर्म धारण करणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ असलेल्या आपण यशोधराच्या लहान पुत्र राहुलला श्रेष्ठ कीर्तीचा त्याग करणाऱ्या व्यसनी माणसाप्रमाणे सोडता कामा नये. आणि आपण जर बंधुबांधव आणि राज्याचा त्यागच करायचा विचार करीत असाल तर हे प्रभू, आपल्याच चरणगती असलेल्या माझा आपण त्याग करू नये. रामाला जसे सुमंताने अरण्यात सोडले होते तसे आपणास जंगलात सोडून देऊन जळणाऱ्या हृदयाने मी कपिल वस्तू नगराकडे परत जाऊ शकत नाही. आपल्याशिवाय नगरात परत गेलो तर राजे शुद्धोधन मला काय म्हणतील, अथवा शुभाच्या दर्शनाची सवय झाल्यामुळे मी अंतपुरात काय उत्तर देईन. राजाजवळ माझी निर्गुणता दोष सांगशील असे जरी आपण म्हणालात तसे मग ऋषीप्रमाणे निर्दोष असलेल्या आपल्याबद्दल मी असत्य सांगावे काय. लज्जापूर्ण हृदयाने आणि मोठ्या मुश्किलीने कशी तरी तयार होणाऱ्या जिभेने जरी मी सांगितले तरीसुद्धा त्यावर कोण विश्वास ठेवील. जो कोणी चंद्राची प्रखरता सांगेल किंवा या गोष्टीवर विश्वास ठेवील तोच हे दोषज्ञ आपले दोष सांगू शकेल किंवा त्यावर विश्वास ठेवील. सदोदित जो दयावंत असतो, नित्य जो करुणेचा अनुभव घेतो, त्याने स्नेहीजनांचा त्याग करणे योग्य नव्हे. म्हणून माझ्यावर कृपा करून आपण परत फिरावे. शोकाकुल झालेल्या चंदकाचे बोलणे ऐकून वक्त्यांमध्ये श्रेष्ठ असणाऱ्या सिद्धार्थाने शांतपणे अत्यंत धैर्यपूर्वक म्हटले, हे चंदक, माझ्या वियोगाबद्दल असा त्रास करून घेऊ नकोस. मनुष्यांचा वियोग होणे हे ठरलेलेच आहे, कारण मृत्यूनंतर त्यांचा जन्म वेगवेगळा होत असतो. प्रेमामुळे स्वतःहून जरी स्वजनांचा त्याग केला नाही तरी विवश अशा आम्हाला हा मृत्यू परस्परांचा त्याग करायला भाग पाडीलच. मोठ्या तृष्णेने आणि कष्टाने जिने मला गर्भात धारण केले त्या निष्फल प्रयत्न करणाऱ्या मातेचा आता मी कुठे आहे आणि ती तरी माझी कुठे आहे. ज्याप्रमाणे निवास वृक्षावर एकत्र आल्यावर पक्षी वेगवेगळ्या दिशांना निघून जातात, अगदी त्याप्रमाणेच प्राण्यांच्या संयोगाचा शेवट वियोगानेच होतो. ज्याप्रमाणे मेघ एकत्र येऊन पुन्हा वेगवेगळे होतात त्याप्रमाणेच प्राण्यांचा संयोग आणि वियोग होतो असे मला वाटते. आणि लोक एकमेकांना ठगवून निघून जातात म्हणून स्वप्नासारख्या या संयोगाबद्दल ममता बाळगणे योग्य नव्हे. एकत्र सोबत उत्पन्न होणाऱ्या पानांच्या लालीपासून झाडांचा वियोग होत असतो तर मग दुसऱ्यापासून उद्भवणाऱ्या दुसऱ्याचा वियोग कसा होणार नाही. तेव्हा हे असे असल्यामुळे मित्रा, तू त्रास करून घेऊ नकोस. जा आणि प्रेम कमी न झाल्यास जाऊन पुन्हा परत ये. कपिल वास्तूमध्ये माझी प्रतीक्षा करणाऱ्या लोकांना तू सांग की त्या सिद्धार्थाच्या बद्दलचे प्रेम सोडून द्या आणि त्याचा निश्चय ऐका. जन्म आणि मृत्यूचा नाश करून एकतर तो लवकरच परत येईल किंवा प्रयत्नहीन आणि अयशस्वी होऊन तो मृत्यूला तरी कवटाळील. त्याचे असे वचन ऐकून कंथक घोड्याने आपल्या जिभेने त्याचे पाय चाटले आणि उष्ण अश्रू गाळले. रेखायुक्त आणि स्वस्तिक चिन्हाने अंकित अशा मधोमध चक्र चिन्ह असलेल्या तळहाताने कुमार सिद्धार्थाने त्याला स्पर्श केला आणि समवयस्क मित्राप्रमाणे म्हटले, हे कंथका, अश्रू ढाळू नकोस. तू हा चांगल्या घोड्याचा गुण प्रकट केलास, धीर धर, लवकरच तुझे हे श्रम सफल होतील. तेव्हा त्या सिद्धार्थ कुमाराने मन्याची मूठ असलेली सोन्याने मढवलेली छंदकाच्या हातात असलेली धारदार तलवार आपल्या हातात घेतली आणि बिळातून सापाला बाहेर काढावी त्याप्रमाणे त्याने ती म्यानातून बाहेर काढली. आणि कमळाच्या पानाप्रमाणे निळा रंग असलेल्या तलवारीला काढून केसासहित चित्र विचित्र अशा मुकुटांना छाटले आणि ज्याप्रमाणे हंसाला सरोवरात फेकावे त्याप्रमाणे पसरणाऱ्या किरणांसहित त्या मुकुटाला आकाशात भिरकावले. भिरकावलेल्या त्या मुकुटाला देवतांनी अतिसन्मानाच्या भावनेमुळे पूजा करण्याच्या अभिलाषेने ग्रहण केले आणि देवांच्या समूहाने दिव्य विशेषतांसह त्या मुकुटाची स्वर्गात विधीपूर्वक पूजा केली. अलंकाररूपी कलत्राचे स्वामित्व सोडून
आणि मस्तकाच्या शोभेला निर्वासित करून आपल्या शुभ वस्त्राला सुवर्ण हंसाने विचित्र झालेले पाहून त्या धीराने तपोवनाला साजेशा वस्त्रांची इच्छा केली. तेव्हा त्याचा भाव जाणून विशुद्ध भाव देवता काशाय वस्त्रे परिधान करून मृगव्याधाच्या रूपात त्या सिद्धार्थाच्या जवळ गेल्या. तेव्हा शाक्य राजा शुद्धोधनाच्या पुत्राने त्याला म्हटले, ऋषींचे चिन्ह असलेल्या या तुझ्या मंगलमय अशा काशाय वस्त्राचा या हिंसक धनुष्याबरोबर मेळ बसत नाही. म्हणून हे सौम्य, जर तुला यात आसक्ती नसेल तर तुझे हे काशाय वस्त्र मला दे आणि हे माझे वस्त्र घे. व्याध म्हणाला, हे कामनाची पूर्ती करणाऱ्या या वस्त्रांच्या माध्यमातून विश्वास संपादन करून मी हरिणांची जवळून शिकार करतो. परंतु हे इंद्रतुल्य, तुला जर ह्याची आवश्यकता असेल तर तू हे घ्यावे आणि हे पांढरे वस्त्र मला द्यावे. तेव्हा परमानंदाने त्याने वनवासाला साजेशी काशाय वस्त्र ग्रहण केले आणि शुभ्र वस्त्राचा त्याग केला. व्याधाने दिव्य शरीर धारण करून सोबत पांढरे वस्त्र घेऊन स्वर्गाकडे प्रयाण केले. अशा प्रकारे तो व्याध निघून गेल्यावर सिद्धार्थ कुमार आणि अश्वरक्षक छंदक विस्मय चकित झाले आणि अरण्यवासास योग्य त्या वस्त्रांचा त्याने मनोमन अति सन्मान केला. तेव्हा अश्रूंनी परिपूर्ण मुख असलेल्या छंदकाला निरोप देऊन काशाय वस्त्र धारण केलेला धृतिमान व कीर्तिमान असा तो महात्मा संध्याकाळच्या मेघांनी साकलेल्या चंद्राप्रमाणे जेथे आश्रम होता तेथे गेला. राज्यभोगाच्या अभिलाषेपासून मुक्त होऊन काशाय वस्त्र परिधान केलेला त्याचा स्वामी जेव्हा तेथून तपोवनाकडे जाऊ लागला तेव्हा हात पसरवून मोठमोठ्याने रडत तो अश्वरक्षक छंदक जमिनीवर कोसळला. नंतर मागे वळून पाहून तो कंथक घोड्याला आपल्या हाताने कवटाळून जोर जोराने रडला. तेव्हा निराश होऊन वारंवार रडत रडत तो केवळ शरीराने नगराकडे परत गेला. कुठे ध्यान केले, कुठे विलाप केला आणि कुठे घसरला तर कुठे खाली पडला. अशा प्रकारे भक्तीमुळे दुःखी होऊन जात असताना त्या अगतिकाने रस्त्यामध्ये अनेक विध क्रिया केल्या. श्री अश्वघोष विरचित बुद्ध चरित्र महाकाव्याचा छंदक पुनरागमन नावाचा 6वा सर्ग इथे समाप्त झाला.